मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांची एक जाहिरात आहे शिक्षक पदांकरिता. एकूण 120 पदं आहेत. याबद्दलची थोडक्यात जाहिरात मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकली होती, परंतु या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि ज्या जाहिरातीमध्ये आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये अर्ज करायचा आहे तो फॉर्मॅटसुद्धा देणार आहे. संपूर्ण सूचना नियम या जाहिरातीमध्ये आहेत. परिपूर्ण जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर. जिल्हा परिषद पालघर सेफ फंड योजना सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषदेतील शाळा संलग्न इयत्ता 9वी आणि 10वीच्या सुरू करण्यात आलेल्या वर्गावर रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील 9 महिन्याकरता एकत्रित मानधनावर भरावायची आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 19 जुलै 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टाद्वारे किंवा समकक्ष शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर येथे अर्ज करायचे आहेत. तर पदाचं नाव बघूया. सहाय्यक शिक्षक. वार्षिक एकत्रित मानधन आहे 8000 रुपये. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता BA BEd इंग्रजी 40 पदाची संख्या, तर BSc BEd विज्ञान 40 आणि BSc BEd गणित असे 40 पदं. अशा 120 पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पदवी व BEd असलेल्या गुणाच्या टक्केवारीच्या आधारे ही नियुक्ती दिली जाणार आहे. नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून शासनाकडील विहित नमुन्यात करारनामासुद्धा भरून घेतला जाणार आहे. कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोपपत्र नसल्याबाबतचे प्रमाणपत्र स्वतंत्र सादर करावे लागेल. सदर पदाच्या संख्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा निवड समितीस राहणार आहे. मानधन पद्धतीने नियुक्ती केलेल्या शिक्षकांची सेवा करारपात्र नमूद केलेल्या कालावधीनंतर आपोआप संपुष्टात येईल. सदरची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे भविष्यात पूर्वनियुक्ती अथवा पदस्थापना कामी किंवा वरिष्ठ प्राधिकरणाकडे तसेच न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार संबंधित उमेदवारास राहणार नाही. BA BEd इंग्रजी, BSc BEd विज्ञान आणि BSc BEd गणित या विषयाच्या उमेदवारांनी अर्ज करावेत. पदवी व BEd परीक्षेमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. गणित, विज्ञान किंवा इंग्रजी हे विषय पदवी ऐच्छिक असणे आवश्यक आहे. पदवी व BEd परीक्षेतील प्रात्यक्षिक गुण वगळता लेखी गुणाच्या थेरी मार्क्स टक्केवारीच्या आधारे निवड केली जाणार आहे. जर पदवी अथवा BEdच्या परीक्षेत विद्यापीठाने श्रेणी स्वरूपात गुणांकन केले असल्यास सदर श्रेणीचे विद्यापीठाकडून गुणात रूपांतर करून आणण्याची जबाबदारी ही संबंधित उमेदवाराची राहणार आहे. सदर योजना ही जिल्हा परिषद स्वनिधीतून असल्याने स्थानिक उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. समक्ष अधिकाऱ्याचे निवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र आणि रेशन कार्ड इत्यादी शासन मान्य पुरावा स्वसंक्षेपित जोडणेसुद्धा आवश्यक आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर निवड प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांबाबत काही साशंका निर्माण झाल्यास अथवा हरकत असल्यास उमेदवार हा पालघर जिल्ह्यातील कायम रहिवासी असल्याची सिद्ध करण्याची जबाबदारी ही संबंधित उमेदवाराची राहील. मानधन प्रतिमहिना रक्कम 8000 रुपये राहणार आहे. या व्यतिरिक्त वेतन व भत्ते देय राहणार नाहीत. उमेदवारांनी विहित नमुन्यात A4 साईजच्या पेपरवर आपला पासपोर्ट लावून सुसंक्षेपित प्रमाणपत्र पुरावे जोडून अर्ज करायचा आहे. सदर शाळा या जिल्ह्यातील दुर्गम भागात असल्याने सदर ठिकाणी काम करण्याची तयारी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सदर अर्जामध्ये सादर केलेली माहिती खोटी असल्यास तसे निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाची शिफारस अथवा दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. अर्जाचा नमुना येथे दिलेला आहे. आवेदन पत्र स्वीकारणे 12/7/2018 ते 19/7/2018 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. अर्जाची छाननी करणे 20/7/2018 ते 23/7/2018. तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 24/7/2018. हरकती मागणी व स्वीकार करणे 24/7/2018 26/7/2018 पर्यंत. हरकतीची छाननी करणे व अंतिम यादी तयार करणे 27/7/2018 ते 30/7/2018 आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व आदेश वितरित करणे 31/7/2018 आणि प्रत्यक्ष दिलेल्या शाळेवर हजर होणे 1/8/2018 रोजी. सचिव निवड समिती तथा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर आणि सही अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर अशा आशयाची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर इथे एक फॉर्मॅट दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज कार्यालय, नोंदणी क्रमांक, दिनांक टाकायचा आहे. सदस्य सचिव, प्रति सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर, विषय जिल्हा परिषद प्राथमिक संलग्न 9वी ते 10वीच्या वर्गासाठी सहाय्यक शिक्षक पदाकरता अर्ज 2018-19. उमेदवाराचं नाव, पत्ता, कायमचा पत्ता, जन्मतारीख, अर्जदाराची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, पदवी द्यायचा आहे.
स्थानिक उमेदवार आहात का हो किंवा नाही आणि आपण कोणकोणते कागदपत्र जोडले त्याची माहिती आणि सही, अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात होती. आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी जाहिरात टाकलेली आहे पण ती अतिशय थोडक्यामध्ये होती. संपूर्ण जाहिरात आपल्याला कळावी निदर्शनासाहेब या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा या जाहिरातीवर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती संपूर्ण जाहिरात या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद.